मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्यांनी त्यांनी आपली गॅरंटी घेतली तर निश्चितपणाने ते चांगलं होईल, जास्त लोक निवडून येतील पक्षाचे आणि एक हाती पक्ष सरकारमध्ये यायला मदत होईल। परंतु गॅरंटी आता ती चायना मेड गॅरंटी नको, ती चांगली चांगली गॅरंटी पाहिजे, कारण मागच्या वेळेस त्यांनी आमची गॅरंटी घेतली होती आणि त्याचं काय झालं हे सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे। आता ती ज्यांची गॅरंटी त्यांनी घेतली त्यांनी त्याचा विचार करावा। आमची गॅरंटी नुसते कोपरगावचीच लोक नाही तर आमची गॅरंटी राहत्यातले बरेचसे हितचिंतक देखील आमची आम्ही इकडून निवडून यावं म्हणून गॅरंटी घेणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला आमची काही काळजी नाही। कोल्हेंलाच टार्गेट का केलं जातं, कारण की कोल्हे हे पक्षाची एकनिष्ठ आहे, भाजपमध्ये जुने आहात, जवळपास 10 वर्ष झाले भाजपमध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि या ठिकाणी कदाचित आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आम्ही आमच्या परीने जास्त अधिकचे प्रयत्न करतो, त्या प्रयत्नांना कुठंतरी यश येताना दिसतंय, त्याचं श्रेय जनता किंवा लोक आम्हाला देतात, म्हणून त्याची कोणाला काहींना अडचण होत असेल। खरं तर वास्तविक बघता आम्ही फक्त MIDC मंजूर झाले, आम्ही केलेल्या प्रयत्नांना हातभर जे काय तुटपुंज आमचा प्रयत्न होता त्याला यश आलं, याचा आनंद उत्सव आम्ही साजरा केला आणि आम्ही पराठी काय केली नाही। ज्यांनी ज्यांनी याला सहकार्य केलं त्यांचे सगळ्यांचे आभार मानले आणि एवढं असताना देखील काहींच्या पोटात एवढ्या सगळ्यांच्या पोटात दुखणं दुखायला नको होतं असं आमचं म्हणणं। काम करत आहोत, पक्ष हे बघत आहे, ज्या वेळेस पक्ष एक एक आमदार निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक करत असतं अशा परिस्थितीमध्ये अजून युतीमध्ये जागा वाटप देखील झालेले नाही आहे आणि ते गॅरंटी घ्यायची गप्पा या निमित्ताने करता आहे। मागच्या वेळेस देखील मामा म्हणून त्यांनी ती जबाबदारी घेतली होती, परंतु ते ज्यांची गॅरंटी घेतात त्यांचं काय झालं हे सर्व जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे। 5 आमदार त्या ठिकाणी भाजपचे पराभूत झाले आणि आता याचा आनंद साजरा करायचा विरोधकांनी का त्याचा विचार करायचा हे विरोधकांनी ठरवायचं आहे की त्यांची गॅरंटी घेतलेली आहे म्हटल्यावर आता त्याचं काय होईल ते वेळच सांगू शकतात। कोणाचंही बोट धरून आम्ही जात नाही आहोत, आम्ही पक्षाबरोबर एकत्रित आहोत। सहकाराची निवडणूक होती त्याच्यामध्ये 2 विचार एकत्रित आले, ती निवडणूक आम्ही लढवली, जिंकलो, निवडणूक झाल्यावर आम्ही जाहीर केलं की सहकारापुरती निवडणूक होती, आमचा विषय संपला। तरी देखील त्याला अजूनही राजकीय झाल्यावर द्यायचं काम जर नेते मंडळी करत असेल तर अशा पद्धतीने पक्ष वाढवायचा असेल तर असं नेमकी आम्हाला कळत नाहीये की एकीकडं पक्षाला एक एक जागेसाठी राज्यसभा आणि विधान परिषदेवर ज्या जागा निवडून आणायच्या होत्या त्याकरता एक एक जागेसाठी भांडावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये जागा वाटप झाली नाहीये आणि ते गॅरंटी घेत आहे की मी निवडून आणतो। मला एवढंच म्हणायचं आहे, आमचा तालुका किंवा मतदारसंघ एवढा लाचार नाही की बाहेरच्या लोकांनी येऊन तिथल्या आमदार निवडून आणायची गॅरंटी घ्यावी। आम्ही आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा आमदारांनी जरी त्यांची जागिरी स्वीकारली असली तरी आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही स्वाभिमानाने आमचा तालुका योग्य तो निर्णय योग्य त्या वेळी घेतील। उलटं माझं म्हणणं आहे की दुसऱ्यांची गॅरंटी घेण्यापेक्षा ज्यांनी त्यांनी आपली गॅरंटी घेतली तरी खूप जागा निवडून येतील असं माझं स्वतःच आहे आणि त्यावेळेस देखील हे सर्वश्रुत होतं। राज्य पातळीवरच्या सगळ्याच लोकांना त्याची कल्पना होती की जेव्हा त्यांचे मेहुणे या ठिकाणी उभे राहिले आणि 15,000 मताधिक्य त्यांनी घेतलं आणि आपल्या उमेदवाराचा अवघ्या 700-800 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला, परंतु एवढं झाल्यानंतर देखील मेवल्यांना त्या ठिकाणी महानंदचं चेअरमन पद त्या ठिकाणी मिळालं, NDDB वर त्यांना दिल्लीवर त्यांना नेतृत्व करायला मिळालं आणि जणू काही दुग्ध मंत्री पद त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी जणू काही तो बक्षीसच आम्हाला पाडल्याचं त्यांना दिलं का काय हे असा प्रश्न अनेक लोकांना होता। पण कालच्या दौऱ्यामध्ये आणि त्यांच्या मेहमानांच्या भाषणामुळे ते सिद्ध झालं की त्यांची रणनीतीचा भाग म्हणूनच त्यांनी त्यावेळेस त्यांना उभं केलं होतं। तुमचं म्हणणं बरोबर आहे, काल राज्याचे महसूल मंत्री
या ठिकाणी कोपरगाव दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जिरवाजिरवीचं काम हे आम्ही व्यवस्थितरित्या करू किंवा गाळ काढलेला आहे, राहिलेला गाळ आम्ही काढू आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे तो रोग आमच्यावर होता असं आपण म्हणतात तर निश्चितपणाने ते राज्याचे नेते आहे त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही, परंतु त्यांनी ही या ठिकाणी कोल्हे विरोधक यांची मूठ बांधण्याची प्रयत्न केलेला आहे आणि जरी त्यांनी तसं केलं तरी आमचे कोपरगावची जनता ही सुज्ञ आहे, ते योग्य तो निर्णय घेतील, कारण की जवळपास 1-1.5 वर्ष झालं आज मंत्री होऊन आणि 1-1.5 वर्षांनीच कोपरगावची आठवण का झाली असा प्रश्न देखील अनेक कोपरगावकरांना माझ्यासहित पडतो आहे। नाही, सदरील जागा ही सदरील गोष्ट ही न्यायप्रविष्ट आहे, मी त्याच्यावर फारसं काही भाष्य करू इच्छित नाही, परंतु हे खरं आहे की शासन जसं त्यावेळेस संस्थेला वेगवेगळ्या प्रकल्पाला शासन ही जागा देत होते विशिष्ट प्रकल्पासाठी, पण त्याचं जे काय शर्तभंग झालेली आहे ती आमच्या संस्थेकडून झालेली नाही, ती काही दुसऱ्या जे संस्था आहे आपण नाव घेतलं त्या संस्थेकडून तिची शर्तभंग निश्चितच झालेली आहे, ज्या हेतूसाठी दिलेली होती त्या हेतूचे काम न करता दुसरं तिथं व्यावसायिक बांधकाम केलं गेलेलं आहे आणि म्हणून पण एकत्रितच दिली असल्यामुळं त्याला आमचंही नाव त्या संस्थेत दिलेलं आहे, आम्ही योग्य ते कागदपत्र न्यायालयासमोर ठेवलेले आहे, आम्हाला खात्री आहे की आम्हाला त्याच्यामधून न्यायालय न्याय देईल, परंतु दुसऱ्या संस्थेने निश्चितच तिथं शर्तभंग केलेली आहे।